2 ऑक्टोबरला फिल्म रिलीज होते आणि ज्याचं नाव दगडी चाळ आहे. यातलं जे कॅरेक्टर ते सूर्या हे कॅरेक्टर, मला असं वाटतं की नावाने खूप फरक पडतो आणि दगडी चाळासारखं एक वेगळा विषय असलेल्या फिल्ममध्ये मी काम करतो आहे. तेही मी म्हणजे पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आलं म्हणायला हरकत नाही. आणि जे टाळ्या शिट्ट्या वाचतील असे डायलॉग्स, एंट्री, ॲक्शन, डान्स असं आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीचं एक फिल्म मी वेगळ्या वेगवेगळ्या फिल्म्स केल्यानंतर, वेगवेगळे जॉनर केल्यानंतर मी आता एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन येतो. आणि मला असं वाटतं की तुम्हाला हाही जॉनर आवडेल, कारण खूप वर्षानंतर असं गँगस्टर गँगवॉर स्टाईलमधली, अंडरवर्ल्ड स्टाईलमधली एक फिल्म येते जी मराठीमध्ये खूप वर्षानंतर येते. मला आठवत नाही, खूप दिवसात मी बघितलेली नाही मराठीमध्ये अशी काही. आणि चंद्रकांत कणसे आमचे डिरेक्टर, त्यांनी खूप छान पद्धतीने ही फिल्म तुमच्यासमोर आणली असं मला वाटतं. आणि 2 ऑक्टोबरला नक्की थिएटरमध्ये बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण दुनियादारी जशी तुम्हाला आवडली, क्लासमेट जशी आवडली, त्यातल्या दिग्या सत्य आवडलं तुम्हाला. आणि आत्ता एक वेगळा अजूनही फिल्म चालू आहे, त्याचं नाव आहे डबल सीट, त्यातला अमित नाईक, आणि त्यानंतर दगडी चाळमधला सूर्या. हाही तुम्हाला आवडेल आणि हाही तुमच्या लक्षात राहील. आणि अख्ख्या फॅमिलीबरोबर तुम्ही ही फिल्म बघू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरच्यांना फिल्म कशी दाखवायची, पण मला गॅरंटी आहे की ही फिल्म तुम्हाला खूप आवडेल. मी जेव्हा दिग्या आणि सत्य केलं तेव्हा सगळं बॅकग्राऊंड कॉलेजचं होतं, आणि तिथलं वैर किंवा तिथलं प्रेम, तिथली हाणामारी ही वेगळ्या पद्धतीची होती. आणि आत्ता ही आहे ती अख्ख्या मुंबईची, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की अख्ख्या सिस्टीमच्या अगेन्स्ट असलेली ही मारामारी ॲक्शन आहे, किंवा उद्रेक आहे असं म्हणायला हरकत नाही. तो संपूर्ण 96 काळ आम्ही इथे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की काही गोष्टी अशा आहेत की आज खूप फास्ट झाल्या आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या काळात खूप स्लो होत्या, ठेहरा होता. एकमेकांना समजून घेण्याची एक वेगळी, ऐकण्याची खूप इच्छा सगळ्यांना असायची. आता ऐकण्यापेक्षा बघून पुढे धावण्याची प्रवृत्ती आता सगळ्यांची झाली. तो जो ठेहराव म्हणतात, तो जो थांबणं म्हणतात, ते या 96 दगडी चाळीमध्ये आहे. आणि तो आणण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे, मीच नाही माझ्यावर काम करणाऱ्या सगळ्यांनीच, बॅकग्राऊंड करतानासुद्धा, फिल्मचं म्युझिक करतानासुद्धा, जे अमित राजने केले 2 गाणी केलीत, त्यातलं गणपतीचं गाणं आता तुमच्यासमोर आहेच. आणि तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही एक ठेहराव आणण्याचा प्रयत्न केला. तो काळ तुम्हाला नॉस्टेलजियामध्ये घेऊन जाईल. पुन्हा एकदा परळ, लालबाग, मुंबई, त्याचं असलेलं सावट, हे सगळं तुम्हाला समोर दिसेल. मी नॉस्टेलजियामध्ये खूप वेळा गेलो आहे, कारण मी त्याच ठिकाणी राहत असल्यामुळे, तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा मी एक 20 मागे गेलो, आणि 20 काय होतं ते सगळं आम्ही अनुभवायचा प्रयत्न केला. त्यावेळच्या गोष्टी, त्यावेळच्या गाड्या, त्यावेळचे म्हणजे त्यावेळेला दूध आणणं देखील एक वेगळा प्रकार होता. दुधाच्या बाटल्या आणण्यासाठी घरातल्या मुलाला, मोठ्या मुलाला जावं लागायचं, आणि त्यावेळेचं दुधाची बाटली आणि त्याच्यामुळे निळं झाकण किंवा लाल झाकण, म्हणजे स्पेशल असेल तर लाल झाकण, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फिल्ममध्ये खास ठरून दिसणार नाहीत, पण त्या आहेत सगळ्या गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी नॉस्टेलजियामध्ये तुम्हाला घेऊन जातील. पूर्वीचा काळ असा होता की त्या काळात त्या त्या हिरोचा पगडा प्रत्येक माणसावर असायचा, आणि त्याप्रमाणे त्यावेळचे सगळे यंगस्टर्स, तरुण मुलं त्या पद्धतीने वागायचे किंवा त्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचे. तर अर्थात सगळ्या गोष्टीचा असं म्हणायला हरकत नाही की बच्चन साहेबांचं असेल किंवा शत्रुघ्न सिन्हा असतील, सुनील दत्त त्यावेळेला होते, किंवा आपण म्हणूया की नुकतेच येऊ लागलेले जे हिरोज होते त्यांची जी स्टाईल होती, तो सगळा काय म्हणूया आपण, धावताना, मारामारी करताना, ॲक्शनला रिॲक्ट होताना, रिॲक्शन देताना, किंवा पडताना, किंवा ओरडताना, किंवा चालताना, धावताना, त्या सगळ्या गोष्टीचा पगडा या फिल्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या फिल्म्स मी आत्ता केल्या, ज्या लागोपाठ 3 झाल्या, त्याच्यानंतर ही फिल्म करताना मला पुन्हा एकदा हेच जाणवलं की गोष्ट खूप महत्त्वाची आहे फिल्मसाठी, आणि ती गोष्ट मला या फिल्ममध्ये पुन्हा एकदा मला मिळाली, आणि प्रेझेंट करण्याची स्टाईल बदलली आहे. तर मला असं वाटतं की ही तुम्हाला प्रेझेंट आम्ही जी करणार आहोत फिल्म, ती बघताना देखील तुम्हाला एक वेगळं पुस्तक वाचल्याचा अनुभव होईल. दुनियादारी किंवा क्लासमेट असेल, त्याचा एक वेगळा कॉलेज आणि तो बॅकग्राऊंड होता. अमित नाईक जो डबल सीटमधला होता, त्याचं एक चाळ आणि स्वप्न बघणं, स्वप्नाच्या मागे जाऊन हे एक वेगळं होतं. आणि हा 96 दगडी चाळमधला, आणि त्यावेळेचा आजूबाजूचा माहोल
वातावरण आणि ही वेगळी स्टोरी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तुम्हाला खात्री आहे की ही गोष्ट ही सुद्धा तुम्ही तेवढीच आवडीने बघाल आणि पुन्हा पुन्हा बघाल. थँक्यू, थँक्यू सो मच.